कृषि राज्यमंत्री आणि माझे सहकारी मित्र सन्माननीय सदाभाऊ खोत ज्याने आताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ज्याने मारा मतदारसंघामध्ये इतिहास घडवला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि या माऱ्यात दिसत नाही व्यवस्थित ह्याच्यात नाही रणजित दादा निंबाळकर खासदार होईल किंवा माझ्या पवारांचा सूर्य कधी असताना जाईल असं कुणी स्वप्नातही बघितलं नव्हतं. पण या माझ्या मित्रानं माढा मतदारसंघामध्ये इतिहास घडवला. जो महाराष्ट्राचा माढा मतदारसंघ अख्ख्या देशामध्ये पवार साहेबांचा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध होता, अख्ख्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून निवडून जाण्याचं भाग्य किंवा सगळ्यांना सह देऊन खासदार म्हणून निवडून गेले ते माझे मित्र सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर. या ठिकाणी असंख्य माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्या सगळ्यांची क्षमा मागेन, सगळ्यांचं नाव घ्यावं असे आपण सर्व सन्माननीय आहात आणि मला अभिमान आहे. मला आठवतं 2009 साली मी या कळंबोलीमध्ये एक मेळावा घेतला होता. मी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आलो होतो. मला विधानसभेमध्ये पाठवा, मी आपल्या सगळ्यांच्या सोबत राहून मान खडवच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्यासाठी मला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे आणि आशीर्वाद मागण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो होतो. तेव्हाचं स्टेज आणि आताचं स्टेज यातला फरक आज आपण सगळेजण बघताय. 2009 साली पण असेच माझे मानदेशी बांधव मान खडवचे माझे सहकारी माझ्यासोबत असेच उभे होते. पण त्यावेळी माझ्यासोबत स्टेजवर बसायला कोण नव्हतं ही परिस्थिती त्यावेळेची होती. स्टेजवरचा कोण आणि खालचा कोण हे कोणाला समजत नव्हतं. आज मला अभिमान आहे की आज जयकुमार गोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेजवर बसणारी ताकदीची शक्तीची माणसं निर्माण केली आणि आज भरून दिसणारा स्टेज आपण सगळेजण बघताय. हा कार्यकर्ता समोर बसलेला तेवढाच कार्यकर्ता ताकदीचा आहे. त्याच ताकदीनं पुढे बसलेली माणसं पण त्याच ताकदीनं काम करतात आणि ही ताकद ही शक्ती गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जयकुमार गोरेंनी त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ताकद घातली, ताकद दिली आणि जो कार्यकर्ता तिसऱ्या चौथ्या पाचव्या फळीतला कार्यकर्ता आज गावागावामध्ये पहिल्या फळीतला कार्यकर्ता तालुक्याचा नेता म्हणून काम करतो आपल्या समोर बसलेला दिसतो. ही जयकुमार गोरेची गेल्या 10 वर्षातली संपत्ती आहे. जयकुमारने घडवलेले सहकारी ही जयकुमारची ताकद आहे. ती आपल्या सगळ्यांच्या सोबत आज या ठिकाणी स्टेजवर उभ्या आणि ज्यांच्यामुळे हा जयकुमार आज उभा आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हा जयकुमार आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. हा जयकुमार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या मान खटावचा मान सन्मान घेऊन फिरतो. या मान खटावमध्ये झालेला विकास, मान खटावमध्ये झालेली आदर्श अशी कामं घेऊन महाराष्ट्रामध्ये जातो. कदाचित माझ्या मान खटावच्या जनतेनं आपण सगळ्या मान खटावमधल्या ह्या मुंबईकर मंडळींनी जर मला आशीर्वाद दिले नसते. कोण जयकुमार? या जयकुमारला 9 वर्षापूर्वी इतिहास नव्हता, भूगोल नव्हता. माझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, कुठला जिल्हा परिषद सदस्य नव्हता. एका सर्वसामान्य कुटुंबातलं शेतकऱ्याचं पोरग आपल्या समोर आलं, एका रेसनिंग दुकानदाराचं पोरग आपल्या समोर आलं आणि आपल्या समोर येऊन भलं मोठं स्वप्न दाखवलं की मला माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक मला पुसायचा आहे, मला माझ्या मान खटावच्या मातीला सन्मानाने स्वाभिमानाने उभी करायची आहे.
मला माझा मानखटावच्या मातीतन कॅनलचं पाणी वाहताना मला बघायचं आहे. मला मानखटावच्या मातीतल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये ऊसाची शेती झालेली बघायचं आहे. मला माझ्या मानखटावच्या मातीमध्ये दुष्काळी साखर कारखान्याचं धुराडं पेटलेलं मला बघायचं आहे. हे स्वप्न घेऊन जयकुमार आपल्या सगळ्यांच्या समोर आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक विकास कामं आणि त्या कामामध्ये मानखटाव तालुका कायम माग असलेला होता. गावागावात रस्ते नव्हते, गावागावाला अंतर्गत रस्त्याचा विषय नव्हता, गावातल्या पिण्याच्या पाण्याचा संबंध नव्हता, गावागावाला एसटी नव्हती, लाईटचा वाड्या वस्तीवर लाईटचा विषय कधी नव्हता, लाईटचे प्रश्न होते. गावागावाचे अनेक समाज बांधवाचे अनेक असे प्रश्न होते की ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी आमच्या सोबत येईल, आम्हाला मदत करेल, माझ्या समाजाचा प्रश्न सोडवेल. अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून समाज बांधव कोणाची तरी वाट बघत होते. तो विकासाचा बॅकलॉग माझ्या मतदार मानखटावच्या मातीमध्ये होता. तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी मी आलो. मी ठसून ठोकून सांगत होतो की माझा बांधेशातला शेतकऱ्याचा मुलगा ज्याच्या खात्यावर 10 एकर 20 एकर 5 एकराची 25 एकराची शेती आहे, तो माझा मानखटावच्या मातीतला शेतकऱ्याचा पोरगा शेतीला पाणी नाही म्हणून पुण्या मुंबईला पोटाची खळगी भरण्यासाठी येतो. आणि इथं आल्यानंतर मी सांगितलं की या मानखटावच्या मातीतला जो शेतकरी याचा मुलगा येतो, या शेतकऱ्याची एवढी मोठी संपत्ती त्या शेतकऱ्याकडे आहे की मानदेशी मातीमध्ये शेकडो एकर जमिनी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण जेव्हा विचारलं जातं, तेव्हा ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर सातबारा असतो, ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असतो, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो हे निमित्तानं मला सांगायचं. पण एवढी शेतकऱ्याची श्रीमंताची पोरं पोटाची खळगी भरायला मुंबईला आहेत. कोणकोणामध्ये कोण कुणाच्या गाड्या चालवते, कोण ट्रक ड्रायव्हर आहे, कोण रिक्षा चालवते, कोण काय चालवतं, हे सगळी परिस्थिती मला बदलायची आहे. भाऊ, आपल्याला मनापासून या ठिकाणी सांगताना मला वेदनाही होतात की माझं 20 एकराची शेती असताना शेतकऱ्याचं पोरग 20 एकराचा खाते होता ना, आणि त्या शेतकऱ्याचं पोरग मुंबईमध्ये येत, मुंबईमध्ये येत आणि कुणाच्या तरी घराला कलरचं काम करत, कुणाच्या तरी घराला कलर देत. आणि अशा माणसाच्या घराला कलर देतो ज्याच्या नावावर एक गुंठा जमीन नाही अशा माणसाच्या घराला कलर देतो. वेदना होतात. मी तेव्हाही सांगितलं, मी चौका चौकामध्ये मुंबईमध्ये जातो, मी भागाभागातल्या मुंबईच्या भागात जेव्हा जातो, माझी गाडी सिग्नलला उभी राहिली तरी माझा मानखटावच्या मातीतला युवक कोणतरी पळत येतो, भाऊ मी वळूचा आहे, भाऊ मी पानवणचा आहे, भाऊ मी वारुगडचा आहे, भाऊ मी कानोलीच्या वाडीचा आहे. काय रे बाबा इथं काय करतो? काय नाही भाऊ, इथं पेंटिंगचं काम करतो. इथं काय करतो? काय नाही भाऊ, तिकडे ते आपलंच काम आहे. 25 एकराची 30 माळ्याची 40 माळ्याची बिल्डिंग आहे, आणि त्या बिल्डिंगवर ती लोंबकाळते, ती आपल्याच पानवण मधला गणू आहे हे कार्यकर्ते सांगतात. जीवाच्या आकांताने ही पोरं काम करत असतात. दिवसाचं 300 रुपये रोज मिळा म्हणून 100 माळ्याच्या बिल्डिंगवर लोंबकळून ही मुलं काम करतात. ही परिस्थिती या भागातली आहे. पण त्यावेळी मी सांगितलं होतं, मला माझा शेतकऱ्याचा पोरगा स्वतःच्या शेतामध्ये काम करताना बघायचं आहे, त्याच्या शेतामध्ये शेती पिकलेली बघायची आहे. ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेने काम केलं. म्हणून आपल्याला मला या ठिकाणी येत असताना मला मनापासूनचं आपल्याला आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे, आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे. कारण भावी माणसं दिसतात, भावी माणसं दिसतात, ही प्रचंड ताकदीची माणसं आहेत. या गावागावातला प्रत्येक गावातला 50, 100, 200, 300 असे मुलं मुंबईमध्ये आहेत. आणि या मुंबईवाल्यांच्या मध्ये एवढी ताकद आहे. एकदा आमची 25 मुंबईवाले गावात घुसले ना आणि गावाला परत गेले की गावातलं 5 वर्षाचं राजकारण एका मिनिटात उद्ध्वस्त करून टाकतात आणि गावाचं राजकारणाच्या घरीच्या घरी बदलून टाकतात. ही ताकद माझ्या मुंबईवाल्यामध्ये आहे. आणि या मुंबईवाल्यांनी या जयकुमार गोरेच्या पाठीशी ताकद उभी केली, आशीर्वाद उभे केले. आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय, या मुंबईकर मंडळीच्या आशीर्वादाशिवाय, आपल्या सहकार्याशिवाय जयकुमार गोरे कुणी नव्हता. जयकुमार गोरे आज उभा आहे.
तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या